चार तासात छडा, सांगली पोलिसांची कारवाई. सांगली गोंदापूर विमानतळासमोर एकाचा पाठलाग करून खून केल्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चार तासात छडा लावून दोन आरोपींना अटक केली आहे. मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या विठ्ठल जाधव याचा नियोजित विमानतळाच्या खुल्या जागेत धारधार शस्त्राने वार करत खून करण्यात आला होता. विठ्ठल जाधव हा सेंटरिंग कामगार म्हणून काम करत होता. खुनाची घटना दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचा पोलिसांचा कयास होता. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार यांचं पथक तयार करून गुन्हा तपासाचे आदेश दिले होते. अजय पवार, दौलत पवार यांना पोलिसांनी अटक केली असून दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली आहे. तोहित मुल्ला, समाज मराठी लाईव्ह, सांगली. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 0212-2629-1712-72-77-38-54.